बघा सर, आता मी तुम्हाला जे काही प्रोडक्ट्स दाखवले त्याच्या अंतर्गत नेमकी कन्सेप्ट काय आहे आणि या प्रोडक्ट्सच्या माध्यमातून आपण नेमकं इन्कम कसं कमवू शकतो, तर ते येणार एक 5-10 मिनिटात मी सर त्याबद्दल तुम्हाला माहिती देतो. 5-10 मिनिटं सर तुम्ही समजून घ्या. बघा सर, मार्केट आता जे काय मार्केट काम करते, ज्याला आपण पारंपरिक व्यवसाय म्हणतो, तर मार्केटमध्ये आपण कोण आहेत बाबा? आपण येतं कस्टमर. म्हणजे कुठली वस्तू आपण जी खरेदी करतो ती ॲज अ कस्टमर म्हणून खरेदी करतो. मार्केटमध्ये आपण कोण आहोत? कस्टमर आहोत सर. आपण आहोत कस्टमर सर. तुम्ही समजा एक्स वाय जेड एखाद्या कुठल्याही वस्तूचं जर उदाहरण घेतलं, एक उदाहरण समजा सर तुमच्याजवळचा मोबाईल घेऊ. समजा तुमच्याजवळचा सर मोबाईल होतो, मोबाईलची किंमत आहे सर 10,000 रुपये. तुम्ही एक MRP ॲज अ कस्टमर म्हणून तो मोबाईल 10,000 खरेदी केला. म्हणजे एक मार्केटचा नियम सांगतो मी. मार्केटच्या नियमानुसार तुम्ही 10,000 समजा एक उदाहरणात खरेदी केला मोबाईल, सर तुम्ही 10,000 घेतला हा मोबाईल, पण नेमका तो कंपनीत कुठं ना कुठंतरी तयार झाला. म्हणजे तयार झाला म्हणजे काय झालं, त्याची मॅन्युफॅक्चरिंग झाली कुठं ना कुठंतरी, एक्स वाय जेड कंपनी तो तयार झाला. तर नेमका तयार कितला झाला असं सांगू शकता का सर तुम्ही? बघा सर, कुठलाही मोबाईल, हा मोबाईल असेल किंवा कुठली टाचणी तुम्ही म्हणा, कुठलीही वस्तू गव्हर्नमेंटच्या जेअरनुसार जवळपासशी 30%, 30-40% काय होती मॅन्युफॅक्चरिंग होत असते, आणि कस्टमरपर्यंत येईपर्यंत त्याची किंमत किती टक्के होती? 100% होती. म्हणजे उदाहरणार्थ तुमचा मोबाईल जर तुम्ही 10,000 घेतला असेल, तयार झाला कितीला तो 3-3.5 हजार, 3,000 रुपयाला आपण पकडू शकतो. तर बघा सर, हा मार्केटचा नियम आहे. मॅन्युफॅक्चरिंग 30% झाली तर ग्राहकाच्या हातात 100% कुठलीही वस्तू येते. टाचणी ती विमान तुम्ही कुठली वस्तू जी आजपर्यंत तुम्ही घरात वस्तू खरेदी केल्या याच पद्धतीने आलेल्या आहेत. तर बघा, तुम्ही कुठली वस्तू खरेदी करता, तुम्ही का कंपनी जात नाही, कंपनी तुमच्या दारात येत नाही, तुम्ही कुणाकडे जाता? तुम्ही कस्टमर आहात, तुम्ही जाता रिटेलवाल्याकडे, रिटेलवाला जातो होलसेलवाल्याकडे, तो जातो डीलरवाल्याकडे, तो जातो स्टॉकिस्टवाल्याकडे, तो जातो सुपर स्टॉकिस्टवाल्याकडे, तो जातो नॅशनल डिस्ट्रीब्युटरकडे, आणि तो जातो C&F एजंटकडे, कॅरी अँड फॉरवर्ड एजंट. म्हणजे हे सर आतमध्ये हे सर्व लोक असतात सर, या लोकांच्या माध्यमातून 30% वस्तू 100% येते. बघा सर, या वर्गासोबत अजून एक मार्केटमध्ये वर्ग राहतो सर, ज्यांना आपण जाहिरात वर्ग म्हणतो. जाहिरात वर्गामध्ये कोणकोण येतं सर? तर ज्या आपले सेलिब्रिटी लोक असतात, शाहरुख खान असेल, सलमान खान असेल, ऐश्वर्या राय असतील, त्यानंतर रोहित शर्मा असेल, विराट कोहली असेल, हे सर्व लोक सर या सिस्टममध्ये असतात. हे जे लोक मार्केटमध्ये या लोकांनी बाकीच्या लोकांनी काय केली, गुंतवणूक केली, प्रामाणिकपणे ते काम करतात आणि पैसा कमवतात. पण यासोबतच या लोकांमध्ये अजून एक वर्ग असतो, जाहिरात करतो सर, आणि जाहिरात तो का फुकट करत नाही, तो पैसे देऊन करतात. जोपास ते 5-10 सेकंदाची जाहिरात करतात आणि जोपास 5-10 कोटी रुपये त्यांची काय राहते, एका ॲडची फीस राहते मित्रांनो. तर बघा सर, हे जे काय आतला 70% पैसा आहे, हा 70% पैसा कोण्या लोकांमध्ये डिस्ट्रीब्युट होतो आतमधला? आज ज्या काही लोकांनी मार्केटमध्ये गुंतवणूक केली त्या लोकांमध्ये आणि प्लस या लोकांमध्ये. म्हणजे 70% पैसा मार्केटमधला खूप मोठा पैसा आहे सर, ज्या पैशावर हे लोक प्रचंड श्रीमंत बनले. मार्केटमधले डीलर डिस्ट्रीब्युटर तुम्ही बघू शकता आजूबाजूला फिरत आहे, त्यानंतर जाहिरात करणारे लोकही तुम्ही बघू शकता. सचिन तेंडुलकर सर जेवढा पैसा क्रिकेटमधून नाही कमावला, त्याच्यापेक्षा कितीतरी पट त्यांनी क्रिकेटमधून कमावला, आणि आजही त्यांची जाहिरात बंद नाही, क्रिकेट जरी बंद झाला असलं तरी. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एवढंच की आपला जो 70% पैसा हा प्रचंड पैसा आहे, आणि तो या प्रचंड पैशाच्या जोरावर हे लोक मार्केटमध्ये खूप मोठे झाले. तर बघा सर, हा झाला मार्केटचा नियम, हा झाला मार्केटच्या पारंपरिक व्यवसायाचा नियम. म्हणजे वस्तू 30% बनती, 100% ग्राहकाच्या हातात येते, आणि आतला जो काही 70% पैसा आहे तो 70% पैशाच्या बळावर हा आतला वर्ग काय झाला मार्केटमध्ये? प्रचंड श्रीमंत झाला. तर बघा सर, आपली जी काही सिस्टम आहे, आपल्या सिस्टमला आपण म्हणतो सर थेट विक्री व्यवसाय. थेट विक्री व्यवसाय म्हणू शकतो आपण याला, त्याच्यासाठी नेटवर्क मार्केटिंग म्हणतो, मल्टी लेवल मार्केटिंग म्हणू शकतो. तर हा जो काही व्यवसाय आहे सर, त्या व्यवसायामध्ये पण काय होतं सर माहिती का? याच प्रोसेसनं वस्तू तयार होत असते आणि ग्राहकापर्यंत येत असते. फक्त जो काय आपला 70% पैसा आहे, तर या सिस्टममध्ये आपली जी सिस्टम आहे या वर्गाला काय करते माहिती का? बायपास करते. म्हणजे आपल्या सिस्टममध्ये काय होतं माहिती का? हा आपला 70% पैसा जो काही सेव्ह केला जातो, यामध्ये कंपनीचं काही प्रॉफिट काढून घेते आणि बाकी उरलेला पैसा जो काय 60% पैसा, तो इथं जे काही डिस्ट्रीब्युटर बनतात त्या लोकांमध्ये काय करते? डिस्ट्रीब्युट करण्याचं काम करते. म्हणजे हा जो 70% आहे मार्केटमध्ये, या 70% पैसा मार्केटमध्ये या लोकांमध्ये वाटला जात होता, तोच पैसा इथं लोक जे प्रामाणिकपणे आमच्यासारखं काम करतात त्यांच्यामध्ये वाटण्याचं काम होतं. सर मला सांगा, जर 70% मार्केटमध्ये हे लोक जर श्रीमंत होत असतील, तर तोच पैसा इकडे त्या पैशावर आपण इथं श्रीमंत होणार की नाही? 100% होणार सर. तर नेमका तो पैसा नेमका कमवायचा कसा? त्या 60-70% पैशावर आपण नेमकं मार्केटमध्ये मोठं कसं बनायचं, त्याची एक सर तुम्हाला इथं काय सांगतो, एक टेक्निक सांगतो, नेमका इन्कमला मी सांगतो आहे. सर तुमचं नाव आपण इथं घेऊ शकतो, समजा तुमचं नाव आहे सुरेश. सर तुमचं नाव सुरेश आहे, हा व्यवसाय बघा कमीत कमी चालू होतं सर 10,000, मॅक्झिमम तुम्ही सर 20,000 करू शकता, 30,000 करू शकता, 50,000 करू शकता, मॅक्झिममध्ये याला लिमिट नाही सर, तुम्ही कितीही चालू करू शकता. कमीत कमी व्यवसाय होतो 10,000 चालू. जर तुम्ही माझ्या मनानुसार फक्त 10,000 जरी हा व्यवसाय चालू केला, 10,000 जर हा व्यवसाय चालू केला, तर नेमके त्याचे बेनिफिट तुम्हाला काय होतात, तर ते मी येणार 10 मिनिटात सांगतो सर. बघा सर, तुम्ही सुरेश सर आहात, तुम्ही 10,000 खरेदी, 10,000 काय करायचं, 10,000 तुम्हाला काय करायची, याची खरेदी करायची.
10,000 खरेदी करण्याच्या पूर्वी तुमचे जे काय डॉक्युमेंट असतील, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, बँकेचं पासबुक, त्याचं आमचं इथं काय होतं, एक अकाउंट बनतं सर, त्याचा तुम्हाला आय डी मिळून जातो, पासवर्ड मिळून जातो, आणि तुम्ही इथं काय होता, इंडस्ट्रीचे लिगली डिस्ट्रीब्युटर बनता सर, जे की मार्केटमध्ये तुम्ही कोण येतं, कस्टमर येतं, कष्ट करायचं मरायचं आणि या मार्केटमध्ये लोकांचे फोटो भरायचे. पण इथं सर तुम्हाला फक्त खरेदीच्या बदल्यात काय मिळते, डिस्ट्रीब्युटर मिळते, डिस्ट्रीब्युटरशिप मिळते. 10,000 बदल्यात जोपास तुम्हाला मी जे काय वस्तू दाखवल्या, जोपास 12,000 ते 13,000 रुपयाच्या तुम्हाला वस्तू मिळतात. म्हणजे आजपर्यंत तुम्ही मार्केटमधून खरेदी केलेली आहे, फक्त एक वेळेस तुम्हाला दुकानमधून इकडून खरेदी करायची, ही एक आपली कंडिशन आहे. म्हणजे मार्केटमध्ये मी तुम्हाला ज्या काही वस्तू दाखवल्या त्या ऑलरेडी तुम्ही कुठून ना कुठून खरेदी केल्यात, मार्केटला आजपर्यंत भरमसाठ पैसा दिला आहे, फक्त तोच पैसा एक वेळेस काय करायचा, इकडे खरेदी करायची. इकडून जर एक वेळेस तुम्ही दुकानमधून खरेदी केली तर त्याच्या अंतर्गत तुम्हाला नाही काय एक बिझनेस ट्रॅक मिळतो, ज्या ट्रॅकच्या माध्यमातून तुम्ही इथं काय करू शकता, तुमचे स्वप्न साकार करू शकता आणि चांगल्या पद्धतीचं इन्कम घेऊ शकता. मग ते इन्कम नेमकं घ्यायचं कसं, बघा सर, सुरुवातीला तुम्ही जसं तुमचा अकाउंट नंबर मिळाला, तुम्हाला तुमचा आय डी मिळाला, पासवर्ड मिळाला, तुम्ही डिस्ट्रीब्युटर झाला, तुम्ही 10,000 दिले, 10,000 बदल्या तुम्ही प्रोडक्ट्स घेतले, तर सुरुवातीला आपली इंडस्ट्री काय म्हणते सर, तुम्ही काही प्रोडक्ट सुरुवातीला यूज करा. यूज का करायचे, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, कारण तुम्हाला जेव्हा विश्वास येईल तेव्हा तुम्ही 100% समोरच्या व्यक्तीला आत्मविश्वासानं सांगू शकता. तर बघा सर, तुम्ही जेव्हा प्रोडक्ट्स यूज केले, यूज केल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या ज्या लोकांना मार्केटमध्ये कामाची गरज आहे, अर्धवेळ कामाची गरज आहे, पार्ट टाईम कामाची गरज आहे, ज्यांना एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे, अशा 1-5-10 लोकांना आमच्याशी काय करायचं, त्यांची ओळख करून द्यायची. समजा इकडं काय, समजा तुम्हाला तुमचा एखादा रमेश नावाचा मित्र आहे आणि इकडं समजा एखादा राम नावाचा समजा तुमचा मित्र आहे, दोन मित्र आहेत. आता रमेशला प्रोडक्टची गरज आहे, रामला कामाची गरज आहे, कुठलाही किंवा दोघांना कामाची गरज आहे. ORG1 आणि ORG2, जशी आपल्या शरीराला दोन हात असतात तसं आपल्या बिझनेसच्या अंतर्गत काय असते, आपल्या दोन लेग असतात, दोन साईड असतात. तर तुमच्या अंतर्गत समजा एक रमेशनं 10,000 खरेदी केली आणि रामनं पण काय केली, 10,000 खरेदी केली. जसं तुमच्या घरी या वस्तू तुम्ही कुठून ना कुठून वापरत होता, सेम त्या पद्धतीने त्यांना आपण प्रोग्राम दाखवला, या पद्धतीने चांगल्या काही गोष्टी समजून सांगितल्या, सेम त्यांना फायदा वाटला, म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे का, 10,000 खरेदी केली. तर याच्या बदल्यात आपली इंडस्ट्री येऊन 10,000 मॅच करते सर, आणि 10% तुमच्या अकाउंटला सेंड करते सर, तुमच्या अकाउंटला डायरेक्ट जमा होतात. हे इनकम सर काय, तुम्ही पैसे दिले, वस्तू आल्या, सोबत मिळून जर आमच्या काम केलं सर, तुम्ही 5% जर रोल तुमचा केला सर, तर तुम्हाला 100% विकली इन्कम इथं मिळू शकतं. हे आपलं सर आता जे काही मी इन्कम सांगणार आहे ते आपलं विकली मिळणार, म्हणजे दर हप्त्याला पैसे दिले, वस्तू आल्या आणि काम केलं तर दर हप्त्याला तुम्हाला इन्कम येऊ शकतं. कालांतरानं तुम्ही आता जसे सुरुवातीला एकटे होते, कालांतरानं तुमची जशी आता काय होणार, टीम वाढणार. यांच्या अंतर्गत काही व्यक्ती आले, यांच्या अंतर्गत काही व्यक्ती आले, भले तुम्हाला वेळ मिळाला नाही मिळाला, पण यांच्या अंतर्गत टीम सर बनत चालली. यांचं इन्कम होऊन जवळपास 10-20,000 मॅच होऊन 10% 2,000 देखील तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकतं सर. त्यानंतर कालांतरानं अशीच टीम काय होत चालली, ग्रोथ होत चालली, टीमच्या अंतर्गत व्यक्ती येत चालले, सेल्स निघत चालला सर. 10% तुम्ही एक जवळपास 5,000 देखील एका विकचे घेऊ शकता. कालांतरानं परत 6 महिने 1 वर्ष झाले, 1,00,000 टर्नओवर यायला लागला एका हप्त्याला, तर तुम्ही जवळपास 10,000 देखील एका विकला घेऊ शकता. कालांतरानं 2 वर्षे 2.5 वर्ष झाले, 3-3,00,000 जर सेल येत असेल तर जवळपास 10% जवळपास तुम्हाला 31,000 देखील या सिस्टमच्या माध्यमातून तुम्ही विकली कमवू शकता. कालांतरानं 5-5 लाखाचा सेल येत गेला मित्रांनो, तुमचा तर जवळपास 10% तुम्ही 50,000 देखील एका विकला इथं घेऊ शकता. मग तुम्ही म्हणाल तुमची टीम इकडे कितीही वाढेल, 5-7-8 वर्षे जर काम केलं तुमची टीम अनलिमिटेड वाढत जाईल. मग कंपनी इन्कम पण अनलिमिटेड देईल का, नाही. बघा सर, कुठलीही गोष्ट जर मर्यादित असेल तर ती काय होती, दीर्घकाळ टिकत असते. तर इथं आपला हायस्ट पेआउटेबल सर 2,10,000 रुपये, एका वीकचं इन्कम जवळपास तुम्ही 2,10,000 रुपये एवढं हायस्ट घेऊ शकता सर. आपल्या इंडस्ट्रीच्या अंतर्गत 2,10,000 घेणाऱ्या 1,000 व्यक्ती आहेत सर, जे विकली एवढे इन्कम काय करत आहेत, घेत आहेत, जे मागच्या 5-7 वर्षापासून प्रामाणिकपणे इथं काम करत आहेत. हे झालं सर आपल्या इंडस्ट्रीचं पहिलं इन्कम. त्यानंतर आपल्या इंडस्ट्रीचं सर दुसरं इन्कम आहे रिटेल प्रॉफिट, म्हणजे आपलं काय मार्जिन आहे सर वस्तूवर, जवळपास 10-40% वस्तूवर मार्जिन आहे. तुम्हाला कुठली वस्तू डिस्काउंटमध्ये मिळणार सर 10-40%, नंतर तुम्ही ती समोरच्या व्यक्तीला काय DP मध्ये मिळणार, तुम्ही MRP मध्ये ती व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला ती प्रमोट करू शकता. त्यानंतर तिसरं आहे सर रँक कमिशन असते, तर वेगवेगळ्या रँक असतात, तर त्याच्या 2% ते 60% रँक कमिशन असतं सर. त्याच्यानंतर परफॉर्मन्स बोनस असतं, तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स केला क्रायटेरियानुसार तर जवळपास ते पण 5 ते 15,000 दरम्यान तुम्हाला परफॉर्मन्स बोनस देखील दर महिन्याला मिळू शकतं. त्यानंतर बघा DTC नावाची एक रँक राहते, तिथून लॉयल्टी बोनस असतं सर 5,000 रुपये, ते 5,000 रुपये घेण्याचा दर महिन्याला देखील तुम्हाला चान्स आहे. त्याच्यानंतर ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आहे, आपल्याकडे अपघात विमा आहे सर, कारण आयुष्य आपल्या पाण्यावरचा बुडबुड आहे, आपलं आयुष्य कधी समाप्त होईल किंवा आपण हे जग सोडून केव्हा जाऊ हे सांगू शकत नाही. तर आपल्याकडे ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आहे, अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे कंपनी आपल्या काय करते 3,00,000 ॲक्सिडेंटल इन्शुरन्स देऊ करते. हा 3,00,000 इन्शुरन्स रँकनुसार काय होतो वाढत जातो, TC नुसार काय होतं, जसं जसं तुम्ही रँक इथं रँक असतात सर, काही रँकनुसार तुमचा हा इन्शुरन्स काय होईल वाढत जातो. त्यानंतर काय आहे, गव्हर्नमेंट सर आपल्याला काय करतं, एक प्रमाणपत्र देतं, ज्याला आपण ISP म्हणतो, इंडिव्हिज्युअल सेल्स प्रोफेशनल. म्हणजे गव्हर्नमेंट काय करतं, आपली याची एक एक्झाम घेतं सर, ती एक्झाम अत्यंत सोपी असते, कुणीही या एक्झाममध्ये या परीक्षेमध्ये पास होऊ शकतो. आणि त्याचं तुम्हाला लिगली BA BCOM BSCची जशी डिग्री असते तसं याचं काय मिळते, आपल्याला एक डिग्री मिळते.
इंडिव्हिज्युअल सेल्स प्रोफेशनलची. त्यानंतर सगळ्यात महत्त्व आणि सगळ्यात शेवटचं इथे सर वारसदार सुविधा. वारसदार सुविधा म्हणजे काय? नॉमिनी फॅसिलिटी. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये आज तुम्ही काम करताय, तुमच्या कामाचा मोबदला फक्त तुम्हालाच मिळतो आहे. पण इथं जर तुम्ही काम केलं, इथं गव्हर्नमेंट सर्वांत सगळ्यात जास्त काम का करतात, तर सर या वारसदार सुविधेमुळे. एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखादा डॉक्टर आहे गव्हर्नमेंट, त्यानंतर एखादा समजा शिक्षक व्यक्ती आहे, एखादा शिक्षक आहे, आणि इथं एक समजा सर मी, आम्ही तिघंजणं समजा एक चांगले मित्र आहोत, जीवलग मित्र आहोत. आम्ही तिघांनी काय केलं, एक कुठंतरी टूरला गेलो, जाण्याचा प्लॅन केला. आम्ही कारमध्ये आहोत आणि येताना देऊ नको आमचा काय झाला, ॲक्सिडेंट झाला. आता समजा डॉक्टर साहेब आहेत, यांना दर महिन्याला जवळपास 1,00,000 रुपये गव्हर्नमेंटचा पगार होता, शिक्षक आहेत यांना 70,000 रुपये पगार होता, आणि मला सध्या या सिस्टमच्या माध्यमातून 25,000 रुपये मिळतात. बघा सर, आता आम्ही तिघही समजा आमच्या तिघांची जर जागी डेथ झाली, तर डॉक्टर जे होते त्यांना 1,00,000 रुपये महिन्यात, आता त्यांच्या घरी 1,00,000 रुपये महिना येईल का? नाही मित्रांनो. त्यानंतर शिक्षक होते त्यांना 70,000 रुपये महिन्यात, आता त्यांच्या घरी 70,000 येतील का? नाही. मी होतो सर, मला 50,000 रुपये या सिस्टमच्या अंतर्गत मिळत होते, मी या सिस्टममध्ये काम करतो, माझ्या घरी येतील का? तर माझ्या घरी सर इथे येणार 100%. यांना नुकसान झालं सर, यांना यांचा लाभ मिळाला नाही नंतर यांच्या नॉमिनीला, पण मला 100% मिळणार सर. कसा? तर बघा सर, आज माझी 400 लोकांची टीम आहे, 400 लोकांची टीम का माझ्या एकट्याच्या माध्यमातून उभी नाही राहिली. सुरुवातीला मी 2-4 लोकांना डिस्ट्रीब्युटरशिप दिली, पार्टनरशिप दिली, त्यांच्या अंतर्गत काम करत गेलो. आजोपास 5-6 वर्षात माझी 400 जणांची टीम उभी राहिली. काम करत गेलो, टीम उभी राहिली सर, टीमच्या अंतर्गत माझा बिझनेस वाढत गेला. मीही काम करत गेलो, माझ्या टीमला शिकवलं, घडवलं, टिकवलं, आणि आज चांगल्या पद्धतीने या सिस्टमच्या माध्यमातून इन्कम घेतोय. मी समजा उद्याही हे जग सोडून गेलो, तरी हे 400 जण बिझनेस सोडतील का? 100% सोडणार नाही सर. 13 दिवसाच्या आज सर मी समजा उद्याही एक जग सोडून गेलो, समजा मी इथं औदुंबर आहे, माझं नाव आहे सर औदुंबर, मी उद्याही जग सोडून गेलो, तर 13 दिवसाच्या आज सर माझं नाव रिप्लेस होणार, माझे डॉक्युमेंट रिप्लेस होणार, आणि माझ्या ऐवजी माझ्या आईचं नाव येणार. उद्या आईलाही काही झालं तर आईचं नाव रिप्लेस होणार, डॉक्युमेंट रिप्लेस होणार, ना माझ्या वडिलाचं नाव येणार. म्हणजे 3 पिढ्यापर्यंत सर आपल्याला अशी नॉमिनी काय करते मिळते. म्हणजे मला माझी टीम जशाच तशी माझ्या आईला लागू होऊ शकते, माझं इन्कम जशाच तसं माझ्या आईला मिळणार. कारण टीम सिस्टम क्रिएट केलेली आहे, टीम बनलेली, टीम मी जरी जग सोडून गेलो तरी माझी टीम काम करणं सोडणार नाही. टीम काम करत जाणार सर, टीमलाही फायदा होणार, मलाही काम फायदा होणार. कारण हे सिस्टमचा नियम आहे सर, आपलं एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू, सुपंत. हे सर अशा पद्धतीचा आपला सर्व पद्धतीचा काय आहे, इन्कम प्लॅन आहे. अशा पद्धतीने इथं नॉमिनी फॅसिलिटी देखील आपल्याला लाभ मिळतो. हे अशा पद्धतीचा आपलं एक कन्सेप्ट आहे सर.